हॅलो, नमस्कार. तर फ्रेंड्स, आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी टिफिन बॉक्स रेसिपी घेऊन आलेली आहे. टिफिनसाठी लागणारी एक भाजी जी तुम्ही झटपट घरच्या साहित्यांमध्ये करू शकता. तर चला सुरुवात करूया आपल्या या भाजीच्या रेसिपीला. सर्वप्रथम तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलावर कांदा आणि 3 वेगवेगळ्या प्रकारच्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत. तुम्ही सिंगल कलर शिमला मिरची देखील घेऊ शकता. आता तेलावरती ह्या भाज्या आपल्याला 2 ते 3 मिनटं हाय फ्लेमवरती परतून घ्यायचे आहेत. यामुळे ह्याचा कलर आणि ह्याची जी क्रंचीनेसपण असतं तो जसाच्या तसा राहतो आणि आपली भाजी मस्त टेस्टी लागते. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये जिरं आणि काही खडे गरम मसाले, त्यामध्ये लवंग, काळी मिरी, दालचिनी घातलेलं आहे. 2 मिनटं परतल्यानंतर 1 मोठा कांदा घातलेला आहे बारीक कट करून, तो देखील 2 ते 3 मिनटं परतायचा. नंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे, सॉरी ठेचून घातलेलं आहे. आता हे 2 मिनटं परतून घ्यायचं, कलर चेंज होऊ द्यायचं. कांद्याचा कलर चेंज होत आला की यामध्ये आपले नेहमीचे मसाले, त्यामध्ये लाल तिखट, धणे पावडर आणि थोडीशी हळद घातलेली आहे. आणि आता हे मसाले 2 मिनटं परतल्यानंतर यामध्ये 1 टोमॅटोची प्युरी घातलेली आहे मी, म्हणजे टोमॅटो मिक्सरला बारीक करून घातलेला आहे. आता टोमॅटो व्यवस्थित शिजत आला की यामध्ये 2 चमचे दही घातलेलं आहे. दही घातल्यानंतर कंटिन्युअसली परतत राहा, नाहीतर दही फुटेल आणि मग ती भाजी हवी तशा कन्सिस्टन्सीमध्ये तयार होणार नाही. तर इथे दही आपलं व्यवस्थित शिजत आलेलं आहे. आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ना, त्यामध्येच थोडंसं अर्धी वाटी पाणी घातलं होतं आणि ते पाणी मी वापरलेलं आहे. आता ह्यामध्ये मी कसुरी मेथी घातलेली आहे, थोडंसं किचन किंग मसाला आणि 1/2 चमचा मीठ घालणार आहे चवीनुसार. आणि आता मी व्यवस्थित परतून घेणार आहे, म्हणजे आपल्या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता या स्टेजला मी यामध्ये ज्या भाज्या फ्राय करून घेतल्या होत्या ना, त्या घालणार आहे. 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं, झाकण ठेवून ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची. तोवर मी ना माझे पनीर जे आहे ते फ्राय करून घेणार आहे. इथे बघू शकता, एक झाकण ठेवून 5 मिनटाची वाफ काढून घेतलेली आहे. आणि आता ह्यामध्ये अगदी शेवटी पनीर घालणार आहे. पनीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पनीर मी तेलावरती हलकेसे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. तुम्ही असेच देखील घालू शकता, चव खूप छान येते. तर आता इथे जवळपास 1-5 मिनटाची वाफ काढून आपली भाजी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर घालून ही भाजी मी सर्व करणार आहे टिफिनसाठी. तर अशा प्रकारच्या टिफिनसाठीच्या रेसिपीज आहेत. टिफिनसाठी ज्या काही भाज्या मी तयार करते त्याच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करते. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला फ्रेंड्स, भेटूया अशाच एका सुंदर रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा फ्रेंड्स. बाय फ्रेंड्स.